सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार। मी समाधान जगताप, माझे चॅनल आहे SP जगताप। या चॅनलवर नवोदय विद्यालयातील गणित विषयाचे बरेचसे पाठांचे या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत। त्यातील आज आपण नफा व तोटा हा भाग बघतोय। त्यातील काही चाचणीमध्ये आलेले प्रश्न त्याची उजळणी आता आपण करूया। प्रत्येक प्रश्नाचे व्यवस्थित सोप्या पद्धतीने ट्रिक्सने उत्तर या समोर मांडले जातील। सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या। बघा, आता नंबर 2 प्रश्न आहे। संगीताने आंब्याची एक पेटी 3050 रुपये विकत घेतली। आंब्याची पेटी रिक्षाने घरी आणण्यासाठी 60 रुपये भाडे दिले। ती आंब्याची पेटी संगीताने 2950 रुपये म्हणजे 2950 रुपयाला विकली, तर या व्यवहारात नफा झाला की तोटा तो आता आपल्याला शोधायचा आहे। बघा बाळांनो, या ठिकाणी खरेदी किंमत किती आहे, त्यानंतर विक्री किंमत किती आहे, त्यानंतर त्यात झालेला नफा असेल, झालेला तोटा असेल, तर ते आपण सर्व व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ। तर बघा, या ठिकाणी आंब्याची पेटी 3050 रुपयाला आहे आणि तिला घरी आणण्यासाठी लागणारा खर्च हा 60 रुपये आहे। म्हणजे 350 अधिक 60 रुपये हे त्या ठिकाणी असलेली त्या व्यवहारातील खरेदी किंमत, त्यानंतर विक्री किंमत 2950। तर या व्यवहारात नफा झाला की तोटा आता आपण खाली सविस्तर बघू। बघा, प्रश्न क्रमांक 2। बघा, खरेदी किंमत आता 3050 रुपयात पेटी घेतली, घरी आणण्यासाठी तिला जो खर्च आहे तो लागला 60 रुपये, म्हणजे खर्च किती आहे, रिक्षा खर्च 60 रुपये। मग आता ही एकूण किंमत किती, बघा 0 ला 0, 5 आणि 6 11, 5 गेला 1 1 अशी 1 आणि 3 आला 3, म्हणजे पूर्ण खरेदी किंमत आहे 3110 रुपये 3110 रुपये। आता बघा, या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत पण दिलेली आहे, कारण 3110 रुपयाची वस्तू जी पेटी त्यांनी विकली, विक्री किंमत ती आहे 2950 रुपये 2950 रुपये। आता बघा, खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी आहे, ही आहे 2950, खरेदी आहे 3110, मग 3110 पैकी 2950 ही वस्तू आपला किंमत कमी आहे, म्हणजे विक्री जर कमी असेल तर त्या ठिकाणी होतो तोटा। मग तोच तोटा आता आपण काढू। बघा, तोटा, कारण जेव्हा वस्तूची किंमत कमी असते, विकलेली वस्तू किंमत कमी असते, तेव्हा तोटा होतो। मग तोटा काढण्याचा फॉर्म्युला आहे खरेदी किंमत मायनस विक्री किंमत। किती आहे, विक्री किंमत। बघा, आता खरेदी किंमत किती आहे, 3110 आणि विक्री किंमत आहे 2950। ठीक आहे, चला आता दोघांची वजाबाकी करू। बघा बाळांनो, 0 मधून 0 गेला 0, 11 तून 5 गेले 6, त्यानंतर 10 तून 9 गेले 1 आणि 3 तून 2 म्हणजे जे खर्चा गेला, 2 तून 2 गेले 0, म्हणजे याचा अर्थ 160 रुपये तोटा या व्यवहारामध्ये या बाईला झालेला आहे। अशा पद्धतीने हे गणित व्यवस्थित आपण समजावून घेतलं। आता बघू नेक्स्ट गणित। बघा, 3 गणित आहे दिलेल्या ठिकाणी। 1 डझन पेन्सिली प्रत्येकी 2.5 रुपये दराने विकत घेऊन त्या सर्व पेन्सिली 27 रुपयास विकल्या, तर त्या व्यवहारात तोटा किती रुपये झाला। बघा, 1 डझन पेन्सिली प्रत्येकी 2.5 रुपयाला, आता 1 डझन म्हणल्यानंतर 12 पेन्सिली, म्हणजे या ज्या 12 पेन्सिली आहे, तर ह्या प्रत्येकी म्हणजे 1 पेन्सिल 2.5 रुपये याप्रमाणे विकत घेतल्या आणि त्या सर्वच्या सर्व म्हणजे 12 पेन्सिली 27 रुपयामध्ये विकल्या, तर त्या व्यवहारामध्ये त्याला तोटा झाला की नफा झाला आता आपण ती व्यवस्थित समजावून घेऊ। बघा, प्रश्न तिसरा चला, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण खरेदी किंमत काढू। खरेदी किंमत बरोबर काय म्हटलं, 1 डझन पेन्सिली
प्रत्येकी 250 रुपयाप्रमाणे। आता एक डझन म्हणजेच 12 पेन्सिली, किती 12। मग एक पेन्सिल ही जर 250 रुपयाला असेल तर मला सांगा 12 पेन्सिली किती रुपयाला असेल। म्हणजे आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच 12 × 2.50 म्हणजेच 250 रुपये आणि एक्स म्हणजेच काय तर ते पैसे म्हणजे 12 पेन्सिल किती रुपयाला। चला आता या ठिकाणी 12 × 2 = 24 आणि 12 × 5 = 60 म्हणजे 6 × 24 = 37 म्हणजेच 12 × 250 म्हणजे 30 रुपये। किती रुपये? 30 रुपये। म्हणजे ह्या ज्या 12 पेन्सिली आहेत त्या आता आपण 30 रुपयाला घेतल्या। तर या ठिकाणी 30 रुपये झाली खरेदी किंमत। आता त्यामध्ये विक्री किंमत दिलेली आहे 27 रुपये। या व्यवहारामध्ये किती विक्री किंमत? 27 रुपये। आता बघा विक्री किंमत कमी आहे, विक्री किंमत कमी आहे म्हणल्यानंतर या ठिकाणी काय झाला? परत तोटा झाला। मग तो तोटा आता आपण शोधून काढू। म्हणजे खरेदी किंमत 30 रुपये, विक्री किंमत 27 रुपये। म्हणजे सिंपल आहे की या ठिकाणी सरळ सरळ 30 रुपये खरेदी किंमत, विक्री किंमत 27, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 रुपये तोटा झालेला आहे, 3 रुपये तोटा। अशा पद्धतीने हे सुद्धा गणित आपण व्यवस्थित समजावून घेतलं।